फक्त माझ्या शिव भक्तीवर कधी संशय घेऊ नका, कारण मी जे करतोय ते मनापासून करतोय. मी माझ्या राजांसाठी दरीत उडी मारा म्हणला तर उडी मारायला पण तयार आहे. एवढं माझं प्रेम माझ्या राजावर निस्वार्थ मना नाही, निस्वार्थ स्वार्थ कधी माझा मनात नाही. मला फेमस होण्यासाठी मी व्हिडिओ कधीच करत नाही, व्हायरल होण्यासाठी मी कधीच व्हिडिओ करत नाही. मला फक्त माझ्या राजाचा इतिहास पूर्ण जगात पोहोचवायचा आहे. हे सह्याद्री सांगशील का माझा राजा कसा होता, हे सह्याद्री सांगशील का माझे माऊळे कसे होते, अशी आर्त हाक ज्या तरुणांची होती. आणि दोन दिवस झाले सोशल मीडियावर जो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे, प्रत्येकाच्या हृदयात स्थान करणारे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर अंगावर जसे शहारे येतात, तशी ही आर्त हाक एक भावनिक हाक या सह्याद्रीच्या डोंगरांना दिलेली होती. तो तरुण म्हणजे आपल्या सोबत आलेला आहे. बऱ्याच जणांना नाव माहीत असेल किंवा माहीत नसेल, पण ती आर्त हाक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेलेली आहे. तसेच देशातील नेटकऱ्यांनी मन भरून त्यांचं कौतुक केलेलं असे आहेत आपले मित्र संतोष माने. त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय होतं संतोष, काय होता तो क्षण की तुमची आर्त हाक सह्याद्रीने मला वाटला असेल, ऐकून सह्याद्रींना ढसाढसा रडू आला असेल की राजांचं नाव काढल्यानंतर जुने दिवस ज्या पाऊलखुणा त्या पावनखिंडीमध्ये घडलेला रणसंग्राम घडलेला, अनेक असे आपले मावळे त्या ठिकाणी धारातीर्थ पडलेला आहे. काय सांगाल संतोष की तुमची आर्त हाक हे प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत गेलेलं आहे. देशातील अनेक असे तरुण स्टेटस लावत होते इंस्टावर व्हॉट्सअपवर सगळीकडे, तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे. काय सांगाल कशी कल म्हणजे कसं झाला तो व्हिडिओ, कसा तयार केला, बाबा काय वाटलं त्यावेळेस? विषय असा होता की आम्हाला ऐतिहासिक ठिकाणं बघायला फार आवडतात, म्हणून आम्ही पावनखिंड बघण्यासाठी मंगळवारी गेलो होतो. मी आणि माझ्या मिसेजने कधी पावनखिंड बघायला नव्हती. आम्ही पावनखिंड पिक्चर बघितलेला, पण माझ्या मिसेजला तो इतिहास तिथला प्रत्यक्ष जाणून घ्यायचा होता समोर जाऊन. त्यासाठी आम्ही तिथं गेलो. पावनखिंडमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथला निसर्ग बघितला, ती सह्याद्री बघितली. त्यानंतर आम्हाला असं सुचलं की बाबा भावनूक पूर्ण झालो, आणि अंतर्मनातून माझ्या ते सुचलं मला की बाबा एक असा व्हिडिओ करूया की जेणेकरून तो सगळ्यांच्या हृदयात पोहोचेल, सगळ्यांना प्रेरणा देईल. छत्रपती शिवरायांचे सगळे म्हणजे जे इतिहास आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचेल, सगळे मावळे जागे होतील, प्रत्येकजण म्हणजे गडकोटांसाठी संरक्षणासाठी येतील, यासाठी माझा प्रयत्न होता. म्हणून मी तो व्हिडिओ केला, आणि तो व्हिडिओ मी पूर्ण भावनेत अंतर्मनातून केलेला होता. त्यामध्ये असं काही ठरवून नव्हतं, काही नव्हतं, एकदम मनापासून व्हिडिओ केला. माझ्या मिसेजला सुद्धा माहीत नव्हतं की मी तसं ओरडणार आहे, फक्त तिनं कॅमेरा पकडला आणि मी माझं ओरडणं चालू केलं. मला म्हणजे असं काही म्हणजे मनात हे नव्हतं, फक्त माझ्या छत्रपती शिवरायांसाठी मला अभिमान आहे की त्यांचं मला पूर्ण म्हणजे जगभरात सगळ्यांच्या हृदयात त्यांचं स्थान कायम प्रबळच राहू दे, भक्कम राहू दे. आणि येणाऱ्या पिढीला जी लहान पिढी येणार आहे त्यांना आपला राजा कोण आहे, काय आहे, कसा आहे हे समजू दे. प्रत्येक घरात आपल्या शिवरायांचे विचार, छत्रपतींचे विचार, संभाजी महाराजांचे विचार, सर्वांचे विचार प्रत्येक घरात असे गेले पाहिजेत. आणि सगळ्यांना आदर्श हा मिळाला पाहिजे राजांचा, या हेतूनच मी तो व्हिडिओ केला. मला सांगा की आता बऱ्याचदा बरेचसे लोक ते व्हिडिओ बघितलेले आहे आणि सगळ्यांच्या स्टेटसवर दिसतंय, आणि काही लोकांना हो माहीत पण नसले हां हे तरुण व्हिडिओ बनवलेला आहे, पण ह्यांचं नाव काय, गाव काय, हे काही माहीत नाही आहे, आणि तुमच्याबद्दल ते जाणू इच्छितात. तर काय सांगाल की तुम्हाला बरेचसे आता फोन वगैरे आले असतील तुमच्या ओळखीच्या नातेवाईक किंवा मित्रमंडळीकडनं, तुमचं कौतुक केल्या जात आहे, काय कशा पद्धतीनं लोक तुम्हाला बघतात? आता मला एवढे कॉल आणि मेसेज येत आहेत की म्हणजे पूर्ण असं हार्ट टचिंग होत आहे, म्हणजे हृदयाला स्पर्श करणारे शब्द येत आहेत सर्वांकडून. रिलेटिव्हमधून फोन येत आहेत, मित्रांचे फोन आहेत, अनोळखी लोकांकडून पण फोन येत आहेत, आणि शिवप्रेमींकडून पण रोज फोन येत आहेत. आणि अभिमान वाटतोय की बाबा आपण काहीतरी चांगलं काहीतरी कार्य करायला लागलोय. अशा म्हणजे पूर्ण लोकांनी मला प्रेम भरभरून दिले, आणि त्यांचा मी मनापासून आभारी आहे. असंच तुमचं प्रेम कायम सोबत असू दे माझ्या. संतोष मला सांगा, ते व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही, बरेचसे व्हिडिओ बनवताय ते म्हणजे, पण एक शिवभक्त म्हणून तुमचं कार्य काय ते बद्दल सांगितलं तर बरं होईल. कारण माझं शिवकार्य म्हणजे गेले मी 4 ते 5 वर्ष झाले गडकोट संवर्धन करतोय. गडांमध्ये जे स्वच्छता मोहीम आम्ही राबवतोय, परत गडाची डागडूज करतोय, सर्व आम्ही म्हणजे मावळे जे एकत्र येतोय, प्रत्येक महिन्यात आम्ही एक मोहीम घेतोय. जवळजवळ वर्षभर आम्ही आमच्या मोहीमसारख्या असतात.
आम्ही कायम म्हणजे गडकोटांच्या संवर्धनासाठी तिथे काही चुकीचं प्रकरण घडलं असेल तर तिथे आम्ही ॲक्शन घेतोय. सगळ्या गोष्टी आम्ही आवर्जून अंतर्मनातून शिवकार्य करतोय. पहिल्यापासूनच मला नाद आहे. जवळजवळ पाचवी चौथीपासून मी शिवकार्यासाठी म्हणजे पूर्ण त्यातच मी मुरलेलो आहे. मला शिवकार्य पहिल्यापासूनच आवडते आणि मी ते करण्यासाठी माझं नशीब आहे की मी त्यासाठी निवडलं गेलेलो आहे शिवभक्त म्हणून. त्याचा मला अभिमान आहे. आणि माझं शिवकार्य कितीही कोण निगेटिव्ह कमेंट केलं कितीही काही ट्रोल केलं तरी मला काही अडचण नाही, कारण माझ्या राज्याला माहीत आहे मी कसा आहे आणि काय आहे. त्यामुळे माझं कार्य कायम भक्कम राहणार माझ्या छत्रपती शिवरायांसाठी. आणि मी गर्वानं सांगणार की मी माझ्या शिवरायांचा मावळा आहे आणि मी कायम नेहमी करत राहणार. माझा जीव जरी गेला तरी 72 परंतु मी माझ्या छत्रपती शिवरायांसाठी सगळं करत राहणार. लोकांचं काय कधी ह्या पारड्यात कधी त्या पारड्यात, त्यामुळं लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं कार्य करत राहायचं. शिवराय आपल्या पाठीशी आहे, त्यांचा आशीर्वाद सोबत आहे, बाकी काय नाही. नक्कीच. तुम्हाला आम्ही काही दिवसापूर्वी यांच्यासोबत मी दोन मोहिमेला गेलेलो, एक विशाळगडवर स्वच्छता मोहीम होती आणि दुसरा होतं पन्हाळागडावर. आणि तो आपल्या चॅनलवर व्हिडिओ पण आहे स्वच्छता मोहिमेचा. आणि तो खरोखर आहे ना, जे बोलतात ते करून पण दाखवतात. गेले मला वाटते 40 ते 45 किंवा त्याच्यापेक्षा कदाचित जास्त मोहिमेमध्ये त्यांनी गेला असेल स्वच्छता मोहिमेविषयी. आणि आमच्या गावचे वडंगेचे बरेचसे तरुण मंडळी आहेत, कोल्हापूरचे मंडळी आहेत, जे की शिवभक्त अनेक असे संघटना आहेत, ते एकत्र येऊन सारखं प्रत्येक महिन्याला ते स्वच्छता मोहीम असते प्रत्येक गडकिल्ल्यावर. आणि बऱ्याचदा असे चांगले अनुभव वाईट अनुभव येतात आणि बऱ्याचदा आपण हे गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो पण लोकांना चांगलं कार्य दिसत नाही, परंतु त्याच्यातले काहीतरी गोष्टी असतात जे की तेवढंच धरून बसतात लोक आणि त्याच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी ते पुढे येत असतात आणि ते टीका करत असतात. ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण बाजूला घेऊन यांचं खरं जे कार्य आहे ते बघलं पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे, ह्या गोष्टी कुठेतरी लक्षात घेतल्या पाहिजे. आणि संतोष मला एक सांगा की तुमचं पर्सनल जे लाईफ आहे त्यात काही लोक तुमचा आणि मिसेसचा एक फोटो व्हायरल करण्याचा प्रयत्न करत आहेत जे की तुमचा नाव खराब म्हणजे जे काय आज तुम्हाला जे मान सन्मान मिळत आहे ना चर्चा होत आहे त्याला कुठेतरी बगल देण्याचा प्रयत्न होत आहे. काय होता प्रसंग आणि तो कोणता फोटो आहे? महत्त्वाचं म्हणजे आम्ही गेलो तेव्हा पन्हाळा किल्ला फिरण्यासाठी, त्यावेळेस तो आम्ही म्हणजे फोटो आपल्या पन्हाळ्याच्या कठड्यावर चढून जो कडा आहे त्यावर उभा राहून फोटो काढलेला. आमच्या पायात चप्पल होते ते आम्ही साईडला काढले कारण ते पवित्र ठिकाण आहे आम्हाला माहीत आहे. फक्त आम्ही तिथं चूक काय झाली आमची की आम्ही तो जो हार्डचा हे करून फोटो काढला तिथं आमची चूक झाली. नॉर्मली फोटो काढला पण त्यात असं काही चुकीचं म्हणजे मी असं नाही की पवित्र ठिकाणी राजेंच्या पुढे जाऊन तसं काही लव वगैरे असं टाकले असं काही नाही. आणि असं मी पूर्ण फक्त निसर्ग मागचा मला दाखवायचा होता या हेतून मी तो फोटो काढला होता. आणि तो गडबडीत फोटो झाल्यामुळे तो आणि तो मी फोटो हा व्हिडिओ व्हायरल होण्याच्या 10 दिवस अगोदर पोस्ट केला होता. त्या 10 दिवस मला एकही कमेंट रॉंग आली नव्हती पण जेव्हा हा माझा हा व्हिडिओ व्हायरल झाला सह्याद्रीचा त्यानंतर मला रॉंग तो फोटो घेऊन म्हणजे रॉंग मेसेज रॉंग कमेंट आणि ट्रोल करत आहेत लोक. जरी कोणाच्या माझ्याकडून भावना दुखावल्या असतील काय चुकीचं वाटलं असेल तर मला मनापासून माफ करा. फक्त माझ्या शिवभक्तीवर कधी संशय घेऊ नका कारण मी जे करतो ते मनापासून करतो आहे. मी माझ्या राजांसाठी दरीत उडी मारा म्हणला तर उडी मारायला पण तयार आहे, जीव घ्या म्हणला तर जीव घ्यायला पण तयार आहे. एवढं माझं प्रेम माझ्या राजावर निस्वार्थ मना नाही, निस्वार्थ स्वार्थ कधी माझा मनात नाही. मला फेमस होण्यासाठी मी व्हिडिओ कधीच करत नाही, व्हायरल होण्यासाठी मी कधीच व्हिडिओ करत नाही. मला फक्त माझ्या राजाचा इतिहास पूर्ण जगात पोचवायचा आहे, हेच माझं कार्य आहे. माझं शिवरायांचे विचार मला प्रत्येक घराघरात न्यायचे आहेत एवढंच माझं कार्य आहे. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाही, कोणत्या धर्माला कोणत्या ह्याला विरोध करायचा नाही. सर्व सगळ्यांना सोबत घेऊन चालायला मला आवडते. त्यामुळं शक्यतो लोकांनी असं ट्रोल वगैरे मेसेज चुकीच्या अफवांवर विश्वास म्हणजे हे करू नका. फोटो तो चुकून आमच्याकडून झाला तो झाली चूक झाली आमची ती आम्ही मान्य करतो पण तो फोटो तुम्ही नीट बघितला तर त्या तुम्हाला चुकीचं असं काही वेगळं दिसणार नाही. फक्त किल्ल्यावर तो फोटो काढलाय म्हणून तो एकच चूक त्यांना सापडली म्हणून ते व्हायरल करत आहेत. त्यामुळं कसं आहे अशा लोकांवर काय तेवढं होणारच आता एवढं हे झाले त्यामुळं लोकं जरा मागं खेचायचा प्रयत्न करतातच. एवढं काही हे नाही तरी पण कोणाच्या भावना दुखावल्या असेल मनापासून माफ करा. माझं कार्य मी कायम प्रामाणिकपणे करतच राहणार आणि शेवटपर्यंत राहणार. तर मंडळी बरेचसे कार्य तुम्हाला थोडक्यात सांगतो की यांची प्रत्येक वेळेस मोहीम असते कोणत्या ना कोणत्या गडकिल्ल्यावर महाराष्ट्राच्या मोहीम असतात आणि काही मोहिमेमध्ये जाण्याचा योग आपल्याला आला यांना जवळनं ओळखतो मी संतोषना. आणि बरेचसे मंडळी आहेत जे की खूप चांगलं कार्य करतात जे की पन्हाळ्यावर काही अपरिचित भाग होता ते पण लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आत्ताच काही दिवसापूर्वी परत एकदा तो कचडा ढासळलेला आहे. ह्याच्याकडे कुठेतरी पुरातत्व खात्यानं लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. आणि तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो की आज जो आपल्या समोर आलेला आहे शिवभक्त
खरोखर त्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे की त्यांच्यामुळे परत एकदा त्यांचा आवाज आहे जनतेच्या मनावर राज्य केलेला आहे आणि जे ऐकून व्हिडिओ आणि बघून एक प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान केलेलं आहे आणि ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात. संतोष, आपण बघतोय की अनेक गडकिल्ल्यांची वाईट परिस्थिती. आता विशाळगड जर बघितलं तर अतिक्रमण होत आहे, अनधिकृतपणे अतिक्रमण होत आहे आणि स्वच्छता तर अजिबात नाही आहे. जातात तिथं लोक दारू मटण पार्टी करण्यासाठी जातात, गडकिल्ल्याचं पवित्र ठेवत नाही. आपण बऱ्याचदा स्वच्छता मोहीम तिथं घेतलेली आहे, आपल्याला तो प्रसंग अनुभव आलेला आहे. काय सांगाल की बरेचसे गडकिल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहेत, तर त्यांची परिस्थिती आज बघतोय कशा पद्धतीने ढासळत आहेत, प्रशासनाचं लक्ष नाही. काय सांगाल तुमच्या माध्यमातून? माझी एकच तुम्हाला म्हणजे सगळ्या भक्तांना शिवप्रेमींना विनंती आहे कळकळीची की आता आम्ही शिवकार्य जे करतोय किल्ल्यांवरनी तिथं बुरुज ढासळतात. परत आम्ही पुरातत्व खात्यांना निवेदन करतोय की बुरुजांची डागडूज जी आहे ती करा लवकर, असं त्यांना आम्ही प्रत्येक वेळी तिथं मोहीम घेतोय. प्रत्येक गोष्टीत आम्ही तिथं म्हणजे लक्ष घालतोय, पण अजून तरी काय असं हे झालं नाही. फक्त एकच विनंती आहे की तुम्ही जेवढं व्हिडिओला प्रेम केला, स्टेटस लावलं, तेवढे मावळे सगळे एकत्र व्हा. तुम्ही विशाळगड पाहिला तर विशाळगडवर तुम्हाला दारूच्या बाटल्या 500 मावळे जरी घेऊन गेला तरी एका दिवसात पूर्ण होणार नाही, एवढ्या दारूच्या बाटल्या आहेत. त्यासाठी पण तुम्ही सपोर्ट करा. आमची प्रत्येक महिन्याला एक मोहीम असते, त्या मोहिमेला तुम्ही येत जावा, आम्हाला संपर्क करा. कायम आमची मोहीम असते, मोहीम पन्हाळा, विशाळगड, प्रत्येक ठिकाणी आम्ही मोहीम घेत असतोय स्वच्छता मोहीम. त्यामुळं माझी एकच विनंती आहे की प्रत्येक रणरागिणीनं शिवभक्तानं आवर्जून यावं शिव मोहिमेसाठी, आपल्या राजांसाठी एक दिवस द्या फक्त महिन्यातला. आपले जे गडकिल्ले पडत आहेत त्याची डागडूजी करायला, ते रिपेरिंग सगळं होऊ दे, सगळं चांगलं करण्यासाठी. आपला जो निसर्ग आहे, जे ऐतिहासिक वास्तू आहे, ते आपण जपणं फार गरजेचं आहे. आणि जे पर्यटक पण येतात फिरायला त्यांनी पण बाबा धूम्रपान म्हणा किंवा व्यसन दारू वगैरे किल्ल्यांवरनी करूच नये, शक्यतो ते टाळावंच तिथं की, कारण ते पवित्र ठिकाण आहे पूर्ण. पन्हाळ्यावर पण या गोष्टी घडतात, परत विशाळगडावर पण पार्ट्यांसाठी येतात. पण असं करू नका, तुम्ही पार्ट्या तुम्हाला करायचं आहे तुम्ही गडाच्या खाली जाऊन कुठे राहायचं तिथं करा, पण किल्ल्यांवरनी पार्ट्या करू नका. एवढीच विनंती आहे की तुम्ही पण मनात छत्रपती ठेवा आणि छत्रपती शिवरायांसाठी फक्त कार्य करा निस्वार्थ मनाने. आमचे जे प्रतिष्ठान आहेत की नाही, ते सगळे प्रतिष्ठान आमचे शिवकार्य करतात, अतिशय प्रामाणिकपणे ते शिवकार्य करतात. प्रत्येक महिन्यात कार्य आमचं असते. तुम्ही जसं व्हिडिओला सपोर्ट केला तसंच किल्ल्यांवर पण जे किल्ले डागडूजी करायला सपोर्ट करा, स्वच्छता मोहीमसाठी या. तुम्ही येऊन बघा प्रत्यक्षात किल्ल्यांची अवस्था काय आहे, तिथं येऊन प्रयत्न करा, हातभार लावा थोडा. आम्हाला पण अभिमान वाटेल, राजांना पण अभिमान वाटेल, एवढंच म्हणायचं आहे. तर मंडळी, मी बऱ्याचदा यांच्या म्हणजे एक दोन वेळेस मोहिमेला गेलेला आहे. काय कशा पद्धतीनं कष्ट करतात हे मी जवळून बघितलेलं आहे. जे की पुरातत्व खातंसुद्धा जाऊ शकत नाही अशा टोकावर, कारण तटबंदीवर बरेच झाडे रोपटे वगैरे आलेलं असते, ते जीव धोक्यात घालून ते स्वच्छ करण्याचं काम हे शिवभक्त करत असतात. आणि जे करतात हे सगळ्या लोकांचं शिवभक्तांचं कौतुक आहे आणि अशाच पद्धतीनं त्यांचं कार्य हे पुढं चालू राहू. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं जसं ह्यांच्यावर प्रेम केलेलं आहे, व्हिडिओज तुम्ही बघताय, स्टेटस लावताय, त्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण तसंच ह्या कार्यामध्ये, शिवकार्यामध्ये जे स्वच्छता मोहीम असतात त्यामध्ये सुद्धा प्रेम दाखवा. तुमच्यानं जेवढं शक्य होईल तेवढं त्यांना सहकार्य करा. तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो की आज संतोषसोबत बोलण्याचा आणि भेटण्याचा योग आलेला आहे आणि तुमच्यापर्यंत त्यांची ओळख व्हावी आणि जेणेकरून तुम्हाला परत एकदा शिवकार्याबद्दल माहिती मिळावी या उद्देशानं हा व्हिडिओ बनवलेला आहे. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि लवकरच भेटूया पुढील एका भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.